मुक्ती वेग किंवा एस्केप वेलॉसिटी. आपण एखादी वस्तू उदाहरणार्थ चेंडू वर फेकतो तेव्हा त्याचा वेग हळूहळू कमी होत जातो. एका विशिष्ट स्थानी तो शून्य होतो व ती वस्तू परत खालच्या दिशेला येऊ लागते. ही वस्तू जास्तीत जास्त किती उंचीपर्यंत वर जाईल हे तुम्ही 9वी मध्ये न्यूटनच्या गतीविषयक समीकरणात आधारे शिकला आहात. जेव्हा गतिमान वस्तू एक समान त्वरणाने जात असते तेव्हा तिचा अंतिम वेग व्ही हा व्ही इक्वल टू यू प्लस ए टी असा दर्शवला जातो. यू हा प्रारंभिक वेग तर ए हे एक समान त्वरण आहे. न्यूटनची आणखी दोन समीकरणं एस इक्वल टू यू टी प्लस ए टी स्क्वेअर व व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए इंटू एस अशी आहेत. येथे एस हे वस्तूचे आक्रमलेले अंतर आहे. त्या सर्व समीकरणात वस्तूचे वस्तुमान कुठेच येत नाही. याचा अर्थ वस्तूचा अंतिम वेग अथवा आक्रमलेले अंतर प्रारंभिक वेगावर अवलंबून असते. म्हणजे वर फेकलेली वस्तू किती उंच जाणार ते सुरुवातीला किंवा प्रारंभिक असलेला वेग आणि त्वरण ह्या दोन घटकांवर अवलंबून असणार. वर फेकलेल्या वस्तूवर फक्त गुरुत्वीय बल क्रिया करत असते त्यामुळे वस्तूमध्ये गुरुत्वीय त्वरण तयार होते. पृथ्वीवर हे गुरुत्वीय त्वरण जवळजवळ समान आहे. त्याचे सरासरी मूल्य 9.8 मीटर/सेंटीमीटर² एवढे आहे. म्हणजे वस्तूने गाठलेली उंची केवळ प्रारंभिक किंवा सुरुवातीच्या वेगावर अवलंबून असणार. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जूल्स वर्न नावाचा प्रसिद्ध विज्ञान कथा लेखक होऊन गेला. त्याने त्याच्या कथा कादंबऱ्यांतून कल्पना केलेल्या अनेक गोष्टी नंतर प्रत्यक्षात आल्या. त्याने फ्रॉम द अर्थ टू द मून या नावाची एक प्रसिद्ध कादंबरी लिहिली. त्यातील व्यक्ती पृथ्वीवरून चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते एक शक्तिशाली तोफ तयार करतात. त्या तोफेच्या गोळ्यात बसून कथेचा नायक चंद्रावर जातो. हे प्रत्यक्षात होणं शक्य आहे का काही फक्त लेखकाची काल्पनिक विज्ञान कथा आहे? आपण ह्या प्रयोगामध्ये बघूया की ज्या वेळेला तोफेमधून एखादा गोळा बाहेर पडतो त्यावेळी तो कसा पडतो. पुरेशी शक्तिशाली तोफ नसेल तर तो गोळा जवळच पडतो. त्या गोळ्याचा जो मार्ग आहे हा अन्वस्ताकार किंवा पॅराबोलिक असा आहे. जर आपण तोफेची शक्ती वाढवली तर तो आणखी थोडा दूर जाऊन पडलेला आपल्याला दिसतो. तिथेही त्याचा अर्थ असा आहे की अन्वस्ताकार किंवा पॅराबोलिक मार्गानेच तो गोळा खाली पडतो आणि थोडा आणखी पुढे गेलेला दिसतो. फक्त आता तोफेपासूनचं अंतर वाढलेलं आहे. अशा पद्धतीने आपण अधिकाधिक शक्तिशाली तोफ तयार करत गेलो तर तोफेचा गोळा हा अधिकाधिक दूर जाताना दिसतो. पण प्रत्येक वेळेला मार्गक्रमण अन्वस्ताकार किंवा पॅराबोलिकच आहे. परंतु ही तोफ जर खरोखरच अतिशय ताकदवान केली अतिशय शक्तिशाली केली तर त्यामधून बाहेर पडणारा गोळा कुठल्या मार्गाने जाईल? तर तुमच्या असं लक्षात येईल की तो गोळा हा वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार मार्गाने पृथ्वीच्या भोवती फिरायला लागेल. त्याचा मार्ग हा वेगळ्या प्रकारचा असेल. तो मार्ग आपल्याला या अॅनिमेशन मध्ये दिसतोय ज्यामध्ये तो गोळा आता पृथ्वीच्या भोवती फिरायला लागला. ही जी गती आहे ज्यामुळे शक्तिशाली तोफेतून बाहेर पडलेला गोळा पृथ्वीच्या भोवती फिरायला लागला ती मुक्तीवेग किंवा एस्केप व्हेलॉसिटी या प्रकारची गती आहे. ही गती पृथ्वीच्या बाबतीत 11.2 किलोमीटर/सेकंद एवढी आहे. प्रत्येक ग्रह किंवा उपग्रह यांची ही गती वेगवेगळी असते. ती त्या त्या ग्रहाच्या किंवा उपग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून असते. त्याचं एक प्रात्यक्षिक आता आपण ह्या अॅनिमेशन मध्ये दाखवलं आहे. ह्या वेगाचा उपयोग करून आजही अग्निबाण आणि त्याच्या टोकावर बसवलेले कृत्रिम उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी वापरले जातात.